बाहेरच्या जिल्ह्यातील पासिंगच्या स्क्रॅप झालेल्या तसंच परमिट आणि इतर कागदपत्र नसलेल्या काही रिक्षा कोल्हापूर शहरात अवैध प्रवासी वाहतूक करत आहेत त्यामुळे प्रामाणिकपणे शासनाचे नियम पाळून व्यवसाय करणाऱ्या कोल्हापुरातील रिक्षावाल्यांचा व्यवसाय अडचणीत आलाय परिणामी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करावी अशी मागणी कॉमनमॅन आणि भाजप रिक्षा संघटनेनं प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली आहे अवैध रिक्षा व्यावसायिकांवर कारवाई करावी या मागणीचं निवेदन कॉमनमॅन आणि भाजप रिक्षा संघटनेनं प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे सादर केलंय परत जिल्ह्यातील पासिंगच्या स्क्रॅप झालेल्या काही रिक्षा सर्रास कोल्हापुरात फिरत असतात शिवाय परमिट आणि इतर कागदपत्र नसतानाही काही रिक्षाचालक कोल्हापूर शहरात अनधिकृतपणे व्यवसाय करतात त्यामुळे शासनाचे सर्व नियम आणि अटी पाळून व्यवसाय करणारा कोल्हापूर शहरातील प्रामाणिक रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडलाय अवैध रिक्षा वाहतुकीमुळे कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांचा दिवसभरात केवळ दोनशे पन्नास ते तीनशे रुपयांचा व्यवसाय होतो या तुटपुंजा उत्पन्नात घर खर्च कसा चालवायचा रिक्षाचा टॅक्स इन्शुरन्स कसा भरायचा असा प्रश्न निर्माण झालाय अवैध रिक्षा व्यावसायिकांकडं कसलाही परवाना किंवा बॅच नसतो त्याची काटेकोर तपासणी व्हावी आणि अवैध व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करावी अशी मागणी यावी करण्यात आली प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात अविनाश दिंडे नरेंद्र पाटील संजय केसरकर संजय भोळे जाफर मुजावर शकील महात यांचा समावेश होता